मंडळी, उत्कंठा वाढवणारी प्रेम कहाणी सरी या चित्रपटात पाहायला मिळते. के एस अशोक यांचं लेखन दिग्दर्शन. कन्नड चित्रपट जो आहे दिया, यासाठी ते ओळखले जातात. आणि त्यानंतर डिअर दिया हा हिंदी रिमेकही आला आणि हेच कथानक सरी या चित्रपटातून मराठीत बघायला मिळते. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. सरी या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे. हा चित्रपट नेमकं कसा आहे, कोणकोणत्या गोष्टी खटकतात, कोणकोणत्या गोष्टी लक्ष वेधून घेणार आहेत, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर प्रेमाच्या भावनेला भावनिक साद असलेली कहाणी या चित्रपटात आहे, ज्यामध्ये पहिलं प्रेम, त्याची जाणीव, त्यानंतर पुन्हा आयुष्यात आलेलं प्रेम, या सगळ्याचा गुंता जो आहे तो उत्कंठावर्धक वळण देणार आहे. आणि हे सरी या चित्रपटात आपल्याला बघायला मिळत आहे. रितिका क्षोत्री, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर, मृणाल कुलकर्णी हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. रितिका श्रोत्री जी आहे ती दियाच्या भूमिकेत आहे, अजिंक्य रोहितची भूमिका साकारतोय, तर पृथ्वी आधीच्या भूमिकेत दिसतोय. आता तुम्हाला वाटत असेल प्रेमाचा त्रिकोण आहे की काय, लव्ह ट्रायंगल आहे का, आणि यासाठी हे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. तर चित्रपटाच्या कथेविषयी बोलूया, जिथे चित्रपटाची सुरुवात जी आहे महत्वाच्या क्षणापासून सुरू होते, तिथे एका कॉलेजच्या आठवणीमध्ये जाते, जिथे दिया आणि रोहितची कहाणी आहे. दिया रोहितच्या प्रेमात आहे, मात्र प्रेमाची कबुली तिने दिलेली नाहीये. बराच काळ लोटतो आणि त्यानंतर दिया आणि रोहित पुन्हा एकदा नव्याने भेटतात. त्यांच्यात मैत्री होते, मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. मात्र दोघांच्या या नात्यात, दोघांच्या आयुष्यात एक महत्वाचा क्षण येतो आणि या क्षणाने सगळ्याच गोष्टी उद्ध्वस्त होतात. हा क्षण नेमका कोणता आहे, नेमकं काय घडतं, हे चित्रपटात बघणं महत्वाचं ठरतं. काही कालांतराने दियाच्या आयुष्यात आदी येतो. आदी आणि दियाचं काय नातं आहे, आदी आणि दियाच्या नात्यातील विविध पैलू जे आहेत या चित्रपटात बघणं महत्वाचं ठरतंय. तर या चित्रपटाचं कथानक, पटकथा जी आहे ती मजबूत आहे, मात्र त्याचं सादरीकरण कुठेतरी गडबडल्याचं जाणवतं. तो समरस जो आहे किंवा कथेचा भावनिक पैलू जे आहेत कथेचे, ते कुठेतरी समरस होण्यात, ऑडियन्स सोबत कनेक्ट होण्यात कुठेतरी कमी पडल्याचं जाणवतं. या उलट चित्रपटाची गाणी असतील, संवाद असेल, छायांकन असेल किंवा पार्श्वसंगीत असेल, या बाबतीत हा चित्रपट मात्र उजवा ठरलेला आहे. कलाकारांविषयी बोलायचं झालं तर मुख्य भूमिका साकारणारे जे कलाकार आहेत, रितिका, अजिंक्य, पृथ्वी, मृणाल कुलकर्णी, हे जे पात्र साकारतायत त्या भोवती फिरणारी ही कहाणी आहे आणि या सगळ्या पात्रांनी उत्तम काम केलेलं आहे. रितिकाने दियाच्या भूमिकेतील पैलू सहजतेने सादर केले आहेत आणि तिच्या वाट्याला अनेक महत्वाचे सीन आहेत आणि त्या सीन्सला तिने न्याय दिलाय. अजिंक्य रोहितच्या भूमिकेत त्याला करण्यासाठी बराच वाव होता, पण ती भूमिका तितकी प्रभावी वाटत नाही आहे. पृथ्वी जो आहे तो आधीच्या भूमिकेत मात्र भाव खाऊन जातो. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी अर्थात पुन्हा एकदा आईच्या भूमिकेत या चित्रपटात लक्ष वेधून घेतात. या चित्रपटाची कहाणी उत्कंठावर्धक आहे, पटकथा असेल, मात्र कुठेतरी सादरीकरण गडबडल्याने कुठेतरी हा चित्रपट काही ठिकाणी कंटाळवाणा आणि काही सीन नाटकी देखील वाटू शकतात. या उलट हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवणार आहे, त्यामुळे हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही आहे. लेट्स अप मराठी सरी या चित्रपटाला देत आहेत 2 स्टार्स. हा व्हिडिओ आणि हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा लेट्स अप मराठी.